नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण परतापूर गावामध्ये आलो मित्रांनो। रात्रीचे 2 वाजत आलेत। घरामध्ये एक पत्राच्या टिनाखाली एक साप गेला आहे, बहुतेक नागच असावा, विषारी साप। करत रेस्क्यू पुरुषोत्तम धोटे यांच्या घरी हा साप निघाला आहे। पाठीमागे अडचण जास्त आहे का? आता हे उन्हाळा सुरू झाला आहे, साप असे निघणारच आहेत। चला मित्रांनो, बघू शकता या पत्रा खाली आहे का? दिसला ना तिकडे पत्रा खाली। दादा फसलेलं आहे का कसं ते? काहीच नाही आहे बाहेर आलता। तर मित्रांनो बघू शकता पत्रामध्ये एक विषारी साप आहे। पाठीमागून काय दा तिकून खोली का? बरे काम करा, हे 2 पत्र काढा। हो वरी जा, मी कोण लगेच पकडतो त्याला, त्याचं काही नाही अडचण। त्या खोली थांबला ना तिकडे। उत्तम एक तू पलिकून नाही ऐक, कोण जिवंत जिवंत हो तू पलिकून नाही, तू पलिकून नाही, 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 इकडे व्हायरल तिकडे पण पडली फोडती फोडती काय नाही मांग वय कोण हे राज राज नाही उतर हे कल्ला तू इकडे कल्ला जो अरे हो आले इकडून उत्तम धरला नाही टॉर्च चालू एक उतर बाज उचल उतर उचल वड माग कर घे भरणी चालते भरणी घ्या इथं ही काय भरणी करू बाज घ्या भाई बरं झालं तुम्हाला बोलू पुरुषोत्तम धोटे ना हो। तर मित्रांनो बघू शकता रात्रीचे 2 तास झाले आणि यांचा पत्राच्या नळ्यात एक साप होता विषारी नाग। पुरुषोत्तम धोटे नाव आहे घरमालकाचं, पत्रा खाली बसलेला होता। अरे बापरे विषारी साप
आटक पलिक फना करतो समोरच्या माणसाला वाण करतो बघू शकता मित्रांनो हेड साइज त्याची मोठा साप संध्याकाळपासून हा साप घरामध्ये होता आणि आज लक्ष गेलं त्यांचं आता तर त्यामुळे त्यांनी आपल्याला कॉल करून लगेच बोलावून घेतलं. उन्हाळा सुरू झालाय एक साप असे मानवी व्यवस्थित थंड जागेत येऊन बसणार आहे नाही तर तुमच्या घरात उंदर असतील तर उंदर खायसाठी साप येणार त्याच्यामुळे काळजी घ्यायची की घरात उंदर नाही झाले पाहिजे. सगळ्यात जास्त मुख्य खाद्य सापाचं उंदीर. साप एकमेव प्राणी असा आहे की नळ्यात जाऊन उंदर खातो. काय व फनी काढते किती वाटली तर फनी काढते तसा फनी काढत मोठे आहे भरणे करे रे काम जग याच्यापेक्षा याच्यापेक्षा मोठी अरे ती पावडरची काढा मोठी पेक्षा मोठी बस तिथं झालाय मित्रांनो सुरक्षित रेस की मी आहे तर पुरुषोत्तम धोटे म्हणून काका हेच घरमालक आहेत. यांच्या इथे आपण रात्री 2 वाजता इंडियन स्पेक्टिकल कोबरा विषारी साप भारतीय नाग रेस्क्यू केला. देवळ्यात लवकर सोडून यायला नैसर्गिक आदिवासात ठीक आहे धन्यवाद. असं काय असलं ना लवकर फोन करायचं. चालू आपण जो गोरेगाव परतापूर गावात रात्री 2 वाजता पकडला होता इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग विषारी साप न्यूरोटॉक्सिक नावाचे पॉइजन असते. देवळात सोडून यायला जास्त परेशान न कर.